बाप्पाच्या विसर्जनामध्ये जवळजवळ 24 लोकांचा मृत्यू झालेला आहे. हा आकडा अजून वाढू पण शकतो. मग ही सार्वजनिक मिरवणूक सार्वजनिक ठिकाणी मृत्यू पावलेल्या लोकांना 25 लाखापर्यंतचं कॉम्पन्सेशन सरकारने द्यावं अशी मागणी काँग्रेसची आहे. आपण दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा मृत्यू होतो तेव्हा कॉम्पन्सेशन देतो, कारण ती सरकारची जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था, लोकांच्या जीवितांचं रक्षण हे सरकारची जबाबदारी आहे. आणि या सगळ्या मिरवणुकांमध्ये सगळं संरक्षण असताना जर अशा पद्धतीनं मृत्यू होत असतील तर परिवारजनांनी कुणाकडे बघावं? काही मुलं जी आहेत किंवा काही माणसं जी आहेत ही त्या घराची कर्ती धरती असतात आणि ते गेल्याची जबाबदारी सरकारनी घ्यायची असते. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आपण ज्या पद्धतीनं दहीहंडीमध्ये कंपन्सेशन देतो मृत पावलेल्या जखमी झालेल्या, त्याच पद्धतीनं गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ज्यांचे मृत्यू झाले जे जखमी झाले जखमींना 10 लाख रुपये आणि जे मृत पावले त्यांना 25 लाख रुपये कंपन्सेशन द्यावं असं आमची मागणी आहे.